नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सोलापूरच्या बाळे भागातील 4 जण तडीपार, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांचा आदेश। सोलापुरात पोलिसांची पुन्हा कारवाई, 32 बेस, 30 स्टॉप, 24 एम्प्लीफायर, 1 बँजो आणि 13 वाहने जप्त। पोलिसांबरोबर आमचा संघर्ष नाही, 2 बेस 2 टॉपला परवानगी द्या, भीमसैनिकांनी केली मोर्चात मागणी। डॉल्बी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, पुन्हा घुमला केस तर केस, 16 बेसचा नारा। भाजप हनुमान जयंती दिनी 1000 लाउडस्पीकर मंदिरांना देणार। मनसेला भोंगा, महागात एकाच दिवशी 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। भोंग्यांवरून महागाईची माहिती द्या, आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला। जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांचा हैदोस, भर दिवसा सरपंचांवर गोळ्या झाडत हत्या। हिंदू धर्माला संघटित करायचे तर सामाजिक समता ही अनिवार्य, मोहन भागवत। 4 पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय देखील मुंबईकरच, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींपैकी 11 जण दारू प्यायलेले होते। महाराष्ट्रातील विजेची मागणी तब्बल 3500 ते 4000 मेगावॅटने वाढली, कृषी वाहिन्यांवर भार नियमन नाही। जो रूटचा मोठा निर्णय, इंग्लंड कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं। राज ठाकरे महाराष्ट्राचे ओवेसी, राऊत म्हणतात भाजप त्यांच्याकडून तेच करून घेतय। कल्याणमध्ये घडले प्रामाणिकपणाचे दर्शन, झाडू सुपड्या विकणाऱ्या महिलेनं परत केले 2 लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट। छेडोगे तो छोडेंगे नहीं, मुंब्र्यात PFIचा मनसेला इशारा। पाकिस्तानचे माजी PM इम्रान खान यांच्यावर चोरीचा आरोप। मुंबईत आज 44 नव्या रुग्णांची नोंद तर 1 रुग्णाचा मृत्यू। देशात विष कालवून अखंड भारत कसा साकार होईल, नाना पटोलेंचा भागवतांना सवाल। ST कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्याचा आरोप, अजय कुमार गुजर आणि प्रफुल गावंडे पोलिसांच्या ताब्यात। PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोक्सीला दणका, नाशिक मध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई। त्यांनी भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केला तर RPI शक्ती प्रदर्शन करणार, रामदास आठवले। अमित ठाकरेंना चहापानाचं आमंत्रण तर राज ठाकरेंवर निशाणा, सुजात आंबेडकरांची रोखठोक मुलाखत। पवार साहेबांनी दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय, राष्ट्रवादीचा सवाल। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।